नमस्कार, मस्त मराठी कट्ट्यावर सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण इथं काय करतोय तर आपण लॉकडाऊन मधला थोडासा विरंगुळा शोधतोय. चला तर मग फार वेळ न दवडता आजच्या भागाला सुरुवात करूयात. आज आपण आपल्या लाडक्या कृष्ण आणि राधेवर रचल्या गेलेल्या कविता पाहणार आहोत. तर मंडळी, कृष्णकाव्याचा आढावा घ्यायला गेलं तर संबंध भारतात कृष्ण भक्तीच्या माध्यमातून रचले गेलेल्या गीतांची परंपरा पाहायला मिळते. पण कुठलंही गीत हे आधी काव्यच असतं. सांज ये गोकुळी, आज गोकुळात रंग खेळतो हरी किंवा राधा बावरी सारख्या गीतांमधनं तर आपल्याला हे जाणवतंच. पण तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रियांमधून कृष्ण आणि राधेची अनेक रूपं समोर येतात. बऱ्याच कवींनी कृष्ण आणि राधेच्या भोवती असणाऱ्या पात्रांमधनं त्यांचं चरित्र उलगडण्याचा प्रयत्न केलाय आणि एक वेगळीच कृष्ण किमया साधायचा प्रयत्न या कवींनी केलेला दिसतो. तर आज आपण अशाच काही कविता पाहणार आहोत ज्यात कृष्ण आणि राधेच्या चरित्राची लौकिक अर्थापेक्षा बरीच वेगळी अशी मांडणी केलेली दिसते. तर आजची पहिली कविता आहे इंदिरा संत यांची कुब्जा ही कविता. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमेका पावा मंजुळ. मावळतीवर चंद्र केशरी पहाट वारा भवती भनभन, अर्ध्या पाण्यामध्ये उभेती तिथेच टाकून आपुले तन मन. विश्वच अवघे ओठ लावुनी कुब्जा प्याली तो मुरली रव, डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव. आपण नेहमीच राधा आणि कृष्ण यांच्या एकमेकांभोवती फिरणाऱ्या रचना वाचत आलो, किंबहुना त्या पलीकडचे हे दोघे आपल्याला माहीतही नसतात. तर अशी ही राधेशिवाय कृष्णप्रेमात झुरणारी पण लौकिक जगापासून दूर असलेली कुब्जा, जिला संग नाही पण कृष्ण मुरलीचा केवळ नाद मिळाला आणि त्यातही तिला तिच्या जीवनाची सार्थकता वाटते. अशीच एक विरहिणी आपल्याला माहीत आहे, जी म्हणजे मीरा. कृष्ण विराण्या तशा प्रसिद्ध आहेतच, पण राधेच्या जगाची आपल्याला तितकीशी ओळख नाही. राधा म्हटलं की तिचं सारं आपण या कृष्णाशीच जोडतो. पण अरुणा ढेरे यांनी त्यांच्या अनय या कवितेत राधेच्या विरहाचा एका वेगळ्या अंगाने शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि काही प्रश्नांसोबत काही उत्तरंही आपल्यासमोर मांडून ठेवली. कृष्णाला पूर्णपुरुष असं म्हटलं जातं, पण अरुणा ढेरे मात्र पूर्णपुरुष या संकल्पनेलाच छेद देतात आणि पुरुष असाही असतो असं म्हणत राधेचा पती अनय याचं वर्णन करतात. आणि राधेलाच काय, आपल्यासारख्या कित्येक कृष्णवेड्यांना एक नव्या संकल्पनेची जाणीव करून देतात. कृष्ण गोकुळ सोडून महाभारत पर्वाकडे चालू लागतो आणि मागे राहते ती विरही राधा, आणि या विरही राधेच्या दुःखात तिला सावरणारा पुरुष ही कविता उभी करते. अरुणा ढेरेंची ही अनय ही कविता थोडी मोठी आहे आणि बरीच संदर्भपूर्ण आहे. त्यातला काही थोडासाच भाग वाचून दाखवते. राधे तू हरलीस हे त्याला कळलं, राधे तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उभी राहिलीस तशीच हेही कळलं. त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला, त्या क्षणी राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत, पाठ फिरवून नाही उणी करत, घेतो समजून सावरतो, आवरतो उराशी धरतो, आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे पुरुष असाही असतो, राधे पुरुष असाही असतो. पुरुष या संकल्पनेलाच ही कविता एक नवा आयाम देते आणि कृष्ण आणि राधेच्या कथेला एक नवी जोडही देते. ही पूर्ण कविता तुम्ही गुगलवर जाऊन नक्की सर्च करा, वाचा आणि तिचा आस्वाद घ्या. पण त्याचबरोबर कृष्ण आणि राधेच्या लौकिक अर्थाने माहीत असलेल्या कथानकापेक्षा त्या पलीकडे जाऊन नवं काही वाचायला मिळतंय का याचा शोध नक्कीच तुम्ही घ्याल आणि या लॉकडाऊनचा सदुपयोग कराल याची मला खात्री आहे. तर आता बराच असा वेगळा आढावा घेऊन झाल्यावर पुन्हा आपल्या लाडक्या जोडीविषयी त्यांच्या अलौकिक प्रेमाचं वर्णन करणारी ग्रेस यांची एक कविता मला आठवते. पण हो, ग्रेस म्हटलं की थोडंसं दडपण येतं नाही का? पण काळजी करू नका, ही कविता अजिबात दुर्बोध किंवा अवघड वगैरे नाहीये. बरं मग असं करूया का, मी या कवितेविषयी थोडंसं तुम्हाला सांगते आणि काही ओळी वाचून दाखवते. पूर्ण कविता तुम्ही नक्की सर्च करून वाचा आणि तिचा आस्वाद घ्या. ग्रेस यांच्या कवितेत ते सांगतात की कृष्णाने स्वर्गातनं पारिजात आणला आणि रुक्मिणी आणि सत्यभामेला त्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून खेळायला एक खेळणंच जणू आणून दिलं आणि या दोघीही त्याचं प्रेम आपल्यापैकी कोणावर जास्त आहे हे मोजण्यात दंग झाल्या.
पण त्याने राधेला मात्र असं काही कधी आणून दिलं नाही किंवा त्याच्या प्रेमाचं प्रतीक वगैरे दिलं नाही. तर याविषयी ग्रेस असं म्हणतात, राधा तर स्वतःच कृष्णकळी होती. तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसं शृंगारणार? तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक प्राजक्त कसं रुजणार? तर कृष्णाने एक स्वर्गीय रूप लावले आणि अष्टनायिकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी राधा हीच शेवटी कृष्णप्रीतीचं प्रतीक होऊन बसली. असतील लाख कृष्ण कालिंदीच्या तटाला, राधेस जो मिळाला तो कृष्ण एकटाच उरला, राधेस जो मिळाला तो कृष्ण एकटाच उरला. आणि म्हणूनच आपण त्या दोघांच्या प्रेमाला, त्यांच्या सोबतीला, त्यांच्या अलौकिकतेला एक आदर्श म्हणून पाहत आलोय. प्रत्येकाला राधाकृष्ण वेगळे समजले आणि त्यांनी त्यांना समजलेले राधाकृष्ण त्यांच्या लेखणीतनं चितारायचा प्रयत्न केला. असेच काहीसे राधाकृष्ण मला त्यांच्या अद्वैतात दिसतात, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर आपल्या आणि त्यांच्या प्रेमातल्या असलेल्या अद्वैतात दिसतात. आपलं त्यांच्याशी असलेलं नातं हे अद्वैताचं नातं आहे असं मला वाटतं, आणि हे मी माझ्या कवितेतनं मांडायचा प्रयत्न केलाय. ही कविता मी या भागाच्या शेवटी तुमच्यासमोर सादर करीन, पण त्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्वरचित कविता आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्हाला आवडलेल्या काही कविता आम्ही पुढच्या भागांमध्ये सादर करूच, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती कविता ऐकायला आवडतील हेही आम्हाला कळवा, आणि आजचा भाग कसा वाटला हेही कळवा. रेखिले नयनी कोरून काजळ जणू रेखिला कृष्ण, थबकून निरखते कितीदा दर्पण प्रतिबिंबी उमटला कृष्ण. गहिऱ्या डोळा वसे सावळा जडे सावळी बाधा, अंतरीचे क्षितिज सावळे जाहले मग मी ही राधा. नेत्र बावरे स्वप्नी कृष्ण, काया मुरली श्वास हि कृष्ण, तन मन ज्योती काजळी कृष्ण, विरह कावरी राधा कृष्ण. काजळ माया भारून जाते आस म्हणतात कृष्ण, कृष्णच मी ही तू ही कृष्ण, कृष्ण चौरला कृष्ण कृष्ण, कृष्ण चौरला कृष्ण कृष्ण.